आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्रीतम मधुकर आरण आज खास ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आपल्या नेकळू परिसरातील सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे। कारण की आज पाहता लॉकडाऊनच्या काळामध्ये शैक्षणिक वर्ष गव्हर्नमेंटने चालू केलेला तरी आजपर्यंत आपल्या शाळा स्कूल कॉलेजेस चालू झालेले नाहीये, पण या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होणं म्हणजे आपल्या एक टप्पा आपण मागे जाणं, आपलं घर मागे जाणं हे आहे। कारण की शैक्षणिक वर्ष म्हटलं की विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक पात्रता आहे, जी शैक्षणिक कल आहे तो वाढला पाहिजे। आज पाहता नेकळू परिसरामध्ये खूप मोठ्या शाळा आहे आणि छान पद्धतीने एज्युकेशन देणारी सिस्टीम आहे, पण तरी पण आपल्या मुलाला कोणत्या तरी घटकामध्ये त्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये काहीतरी कमतरता आहे। का कमतरता आहे, कशामुळे कमतरता आहे? कारण की आज पाहता आज आपला मुलगा 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष एज्युकेशन घेत असून सुद्धा त्याची पात्रता लेवल मात्र वाढत नाही। पात्रता लेवल वाढती का? नाही वाढत। तर याचा एक आढावा घेऊन मी या नेकळू शहरामधील एज्युकेशन सिस्टीम कशी बदलली पाहिजे, शिक्षण प्रणाली कशी बदलली पाहिजे, शिक्षण व्यवस्थेचा कल कसा वाढला पाहिजे, विद्यार्थ्यांची लेवल कशी वाढली पाहिजे हा विचार करून नेकळू शहरामध्ये एक शैक्षणिक वातावरण कसं घडलं पाहिजे याचा विचार करून मी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन इंग्लिश स्कूल या ठिकाणी ओपन केलेली आहे। इंग्लिश स्कूल म्हणलं तर सध्या पाहण्याचा दृष्टिकोन ग्रामीण भागातील हा बदलत चाललेला आहे, तरी सुद्धा एज्युकेशन सिस्टीम मध्ये खरंच इंग्लिश स्कूल इम्पॉर्टंट आहे का? तर आहे। याचाच विचार करून मी नेकळू शहरामध्ये इंग्लिश स्कूल ओपन करण्याचं या ठिकाणी मी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक लेवल, शैक्षणिक कौशल्य कसं वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी सातत्याने विचार करत आलेलो आहे। याच माध्यमातून आपला विद्यार्थी आपला पाल्य कसा घडला पाहिजे, तर पालकांनो मी तुम्हाला असे आवाहन करेन की एज्युकेशन सिस्टीम मध्ये एज्युकेशन प्रणाली ही खूप इम्पॉर्टंट आहे। ती तुमचं घर किंवा तुमचं परिवार, तुमचा मुलगा हे घडवणार आहे। खरंच आपल्या मुलाला चांगलं शिक्षण भेटत आहे का याचा विचार केलाय का तुम्ही? केला पाहिजे। केला नसेल तर केला पाहिजे, कारण की आजचा मुलगा, आजचा तुमचा मुलगा, आजचा विद्यार्थी हा उद्याचं तुमचं भविष्य आहे। जर त्याला आज चांगली सिस्टीम, चांगली एज्युकेशन प्रणाली भेटत असेल, चांगली एज्युकेशन प्रणालीमध्ये तो चांगला घडत असेल, तर नक्कीच तो उद्या तुमचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही। पण सध्या हा एज्युकेशन प्रणाली सिस्टीम भेटत आहे का? मी गेले 3 वर्ष 4 वर्ष ऑब्झर्वेशन करत आहे की एका पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये किंवा एका एज्युकेशन प्रणालीमध्ये खरंच पाठांतर ही पद्धत योग्य आहे का? पाठांतरच करून घेतलं पाहिजे का? तर मी त्याच्या अयोग्य असं म्हणेन। कारण की एखाद्या विद्यार्थ्याने जर पाठांतर केलं तर तो काही कालांतरासाठी तो त्याच्या माइंड मध्ये राहतो फक्त, नंतर तो विसरून जातो। नंतर आपण असं म्हणतो की माझ्या मुलामध्ये काहीच प्रगती नाही झाली, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही झाला। मग ह्या ठिकाणी असा विचार केला पाहिजे की ज्या शाळेमध्ये आपला मुलगा शिकत आहे त्या ठिकाणी एज्युकेशन सिस्टीम कशी आहे, माझ्या मुलाला उंच नेणारी एज्युकेशन सिस्टीम आहे का माझ्या मुलाला खालच्या लेवलला
देणारी एज्युकेशन सिस्टीम आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुमचा मुलगा हा चांगल्या एज्युकेशन प्रणालीमध्ये शिकत आहे का नाही. कारण की जर त्याला चांगली एज्युकेशन प्रणाली नाही भेटली, जर चांगली एज्युकेशन सिस्टीम नाही भेटली, तर तो उद्या डिग्री घेऊन सुद्धा बेरोजगार राहील. तो एमए होईल, बीए होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, तरी तो बेरोजगार राहील. कारण की त्याला पहिल्यापासून एलकेजी, यूकेजी, नर्सरी, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड, इथपर्यंत त्याची एज्युकेशन सिस्टीम छान आहे का, त्याला इथपर्यंत एज्युकेशन शिक्षण चांगलं भेटले का, हे तुम्ही सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि याचाच विचार करून मी गेले काही दिवस, मी 2015 पासून ते 2019 पर्यंत मी एज्युकेशन प्रणालीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आहे. कारण की मी 2015 पासून ते 2019 पर्यंत मी स्वतः फिनिक्स कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना शिकवत होतो. याच दृष्टिकोनातून याचाच विचार करून विद्यार्थ्यांची एज्युकेशन सिस्टीम कुठं आहे. खूप मोठ्या पालकांना प्रश्न पडतो की माझा मुलगा नवोदयला लागला पाहिजे, पण काहीच विद्यार्थी नवोदयला लागतात असं का. कारण की तुमच्या त्या शाळेत त्या एज्युकेशन प्रणालीमध्ये काहीतरी गडबड आहे. मग मला असं म्हणायचंय की तुमचा मुलगा हा फक्त एज्युकेशन मध्ये चालला पाहिजे का, त्याचे मार्क म्हणजे सर्व आहे का, त्याची सगळी मार्क परीक्षेला मार्क म्हणजे अनालायसिस करणे, मार्क अनालाइज करणे म्हणजे सर्व आहे का, त्याची बुद्धीची कल ही त्याच्या मार्गावर ठरेल का, तर हे चुकीचं आहे. तुमच्या मुलाच्या अंगामध्ये एक कलाकार दडलेला आहे, तुमच्या मुलाच्या अंगामध्ये एक चांगला उद्योगपती सुद्धा असू शकतो, चांगला कलेक्टर सुद्धा असू शकतो, चांगला गायक सुद्धा असू शकतो. मग हा कुठंतरी लपत चाललेला आहे. कारण की आपण फक्त एज्युकेशनच्या मागे लागलेलो आहोत आणि एज्युकेशनच्या मागे लागत लागत आपण आपल्या मुलाला एका वेगळ्या साईडला आपण घेऊन जात आहोत की नाही हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या अंगामधला कलाकार शोधा, त्याच्या अंगामधल्या कला तुम्ही शोधा आणि त्याला त्या देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण की तो तुमचा मुलगा, तो उद्या तुमचं भविष्य घडवणार आहे, याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. मला या ठिकाणी असं सांगायचं, एज्युकेशन प्रणाली बदलली पाहिजे, एज्युकेशन सिस्टीम बदलली पाहिजे. कोणती बदलली पाहिजे? की आपला मुलगा आपल्या शाळेमध्ये, ज्या शाळेत त्याचा प्रवेश घेतलेला आहे, त्या शाळेत त्याला ज्या पद्धतीची एज्युकेशन प्रणाली भेटत आहे, जी एज्युकेशन सिस्टीम भेटत आहे, ती योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. सगळ्या शाळा खूप छान असतात, पण एज्युकेशन सिस्टीम कशी आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी मी कुणाला म्हणणार नाही की या शाळेचं शिकवणं वेगळं आहे, त्या शाळेचं शिकवणं वेगळं आहे. सगळ्या शाळा खूप छान पद्धतीने घेतात, पण आपल्या मुलाच्या पात्रतेला, आपल्या मुलगा भविष्यामध्ये ज्या ठिकाणी टाकेल, ज्या ठिकाणी तो लाग मारेल, तिथे पाणी काढण्याची सिस्टीम त्या शाळेमध्ये आहे का? तुमचा मुलगा खरंच घडत आहे का? मी या ठिकाणी थोडंसं एक उदाहरण देईल की मी असं सांगेल की तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा मुलगा टाकलेला आहे, त्या ठिकाणी आज 2 वर्ष होत आले असतील, तरी तो घरी इंग्लिश बोलतो का? नाही बोलणार. मग ती एज्युकेशन सिस्टीम चुकीची आहे की बरोबर आहे ते तुम्ही ठरवा. जर त्याला 3 वर्ष झाला शाळेत जर टाकलेलं असेल आणि तो घरी येऊन तुम्हाला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा एखादं वाक्य सुद्धा इंग्लिश मध्ये बोलत नसेल, तर या ठिकाणी काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुकत आहे, याचा विचार पालकांनी करणं गरजेचं आणि तो तुम्ही करता. याचा विचार करून मी इंग्लिश स्कूल, इंडो फिनिक्स इंग्लिश स्कूल ही ओपन केलेली आहे. मी म्हणणार नाही की शाळेमध्ये मुलगा आला की तो बनेलच, पण तुमच्या मुलाला एज्युकेशन सिस्टीम कशी योग्य भेटेल हे मी या ठिकाणी नक्कीच विचार करून ही शाळा ओपन केलेली आहे.
या शाळेमध्ये फक्त एज्युकेशन नाही तर या शाळेमध्ये तुम्हाला वेगवेगळे नॅशनल स्पोर्ट्स पर्यंत सुद्धा घेऊन जाण्याचा प्रयत्न ही शाळा मात्र करणार आहे. एखाद्या मुलाला जर संगीतामध्ये जर आवड निर्माण असेल तर त्याला ते भेटलं पाहिजे, पण आपल्या या नेपूर शहरामध्ये भेटत नाही. जर त्याला डान्सची आवड असेल, जर त्याला डान्स करण्याची कला त्याच्यामध्ये असेल, तर ती डान्स करण्याची कला आपल्याला नेपूर शाळेमध्ये किंवा नेपूर एज्युकेशन सिस्टीम मध्ये कुठं दिसत नाही. याचाच विचार करून मी या ठिकाणी या शाळेमध्ये सगळे कला किंवा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल ह्याच्यावर मी जास्त भर दिलेला आहे. कारण की कधी कधी काय होतं, एखादा मुलगा एज्युकेशन मध्ये चलतो तो डॉक्टर इंजिनियर होतो, पण एखादा मुलगा एज्युकेशन मध्ये जर चालत नसेल तर तो 11वी नंतर बीए करतो आणि तो बेरोजगार राहतो. फक्त एज्युकेशन मुळे सुद्धा त्याची आयुष्य चेंज होतं आणि एज्युकेशन मुळे सुद्धा आयुष्य एक उच्च लेवलला जाऊन पोहोचत. पण जर या एज्युकेशन लेवलला जर दुसऱ्या गोष्टी त्याच्या कलाला जर कुणी जाणलं असतं, त्याच्या कला कुणी जर जोपासल्या असत्या, तर मात्र तो बेरोजगार राहिला नसता. मग विचार करा की माझा मुलगा ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेमध्ये एज्युकेशन सिस्टीम प्रणाली कशी आहे, बेरोजगार राहणारी आहे का, त्याला उच्च सुशिक्षित करून त्याला जास्त उंच पदापर्यंत नेणारी आहे. जर बेरोजगार करणारी असेल तर मात्र पालकांनी याच्यावर विचार करायला हवा, पालकांनो जागृत व्हा. कारण की आपल्या पाल्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे. जर तो आज बनेल तर उद्या तो तुम्हाला उच्च फळापर्यंत उच्च पदापर्यंत जाण्यासाठी तो तुम्हाला सज्ज असेल. पण जर तो व्यवस्थित बनलेला नसेल, त्याचा पाया जर कच्चा असेल, तर तुम्ही त्याला कितीही घाव घाला, कितीही नटवा, कितीही सजवा, तो मात्र एज्युकेशन सिस्टीम मध्ये फेल ठरेल. यू चॉईस युअर चाइल्ड एज ब्रिलियंट अँड नॉट ब्रिलियंट. When that time you identify the education system, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आयडेंटिफाय करा की ज्या शाळेत माझा मुलगा शिकत आहे त्या ठिकाणी एज्युकेशन सिस्टीम कशी आहे, आणि हा विश्वास घेऊनच मी या ठिकाणी नेपूर शहरामध्ये माझं नवीन इंडोफिलिक्स इंग्लिश स्कूल ओपन केलेले आहे. या ठिकाणी मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की तुमच्या मुलाने जर प्रवेश घेतला तर तो उद्याचा विश्व नागरिक झाल्याशिवाय राहणार नाही, आणि तो गगन भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण की या शाळेमध्ये तुम्हाला त्याचा सर्वांगीण विकास हा झालेला नक्कीच दिसेल. कारण की तो इंग्लिश मध्ये सुद्धा बोललेला पाहिजे. इंग्लिश स्कूलचं पहिला लॉ असा आहे की तो इंग्लिश मध्येच बोलला पाहिजे, इंग्लिश आणि हिंदी मध्ये बोलला पाहिजे. पण आपला विद्यार्थी, आपला मुलगा हा इंग्लिश मध्ये बोलत नाही. कारण का? आपण असं म्हणतो की त्या शाळेमध्ये आपण त्याला ऍडमिशन घेतलेला आहे. हो, मग त्या शाळेची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे. ती शाळा जबाबदारी घेत आहे की नाही हे पहा. जर आज माझा मुलगा एकमेकाच्या आपल्या ग्रामीण भागातील ट्रेंड असा आहे, माझ्या शेजारचा मुलगा त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये आहे म्हणून मी पण त्या शाळेमध्ये टाकणार असं करू नका. किंवा माझ्या ओळखीचे त्या शाळेमध्ये आहे म्हणून मी त्या शाळेमध्ये टाकेल असं पण करू नका. कारण की तिथं त्या शाळेची तुम्ही एज्युकेशन लेवल पात्रता चेक करा. आज मी 2015 पासून ते 19 पर्यंत आजपर्यंत मी त्या एज्युकेशन सिस्टीमचा एक भाग आहे माझ्या फिनिक्स क्लासेसच्या माध्यमातून. आणि मी दरवर्षी एक विद्यार्थी किंवा दोन विद्यार्थी मी नक्कीच मी नवोदयला लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. स्कॉलरशिपला सुद्धा जोडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एमटीएस सारख्या ज्युनियर आयएस सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा ते गुणवंत विद्यार्थी कसे ठरतील याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केलेला आहे. त्याच माध्यमातून मी इंडोफिनिक्स इंग्लिश स्कूल ही ओपन केलेली आहे. आणि यातून सुद्धा आमचे हेच ध्येय आहे की तुमचा मुलगा ही आमची जिम्मेदारी आहे आणि ती घडवण्याची जिम्मेदारी आम्ही या ठिकाणी उचलतो आहोत. तर यावेळेस तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा, आवश्यक भेट द्या आणि माझ्याशी चर्चा करा. कारण की विचारपूर्वक घेतलेला निर्णय हा कधी पण यशस्वी.
ठरतो म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण की शाळेची गुणवत्ता ही नक्कीच तपासली पाहिजे आणि या गुणवत्ता देण्याची पात्रता आम्ही नक्कीच आमच्यामध्ये जोपासणार आहोत आणि येणाऱ्या नेक्स्ट इयरला तुम्ही आमच्या शाळेची गुणवत्ता नक्कीच पाहता, पण त्यासाठी तुम्हाला एक वर्ष आमच्या विश्वास ठेवून तुमचा मुलगा आमच्या जबाबदारीमध्ये तुम्ही दिला पाहिजे आणि त्याला घडवण्याचं काम आम्ही इंडो फिनिक्स इंग्लिश स्कूल मधून आमचा सर्व शिक्षक वर्ग एज्युकेशन सिस्टीम कशी चांगली घडेल याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत आणि एज्युकेशन सिस्टीम ही नक्कीच बदलणार ही माझं पालकांना आव्हान आहे की एज्युकेशन सिस्टीम आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही, कारण की एज्युकेशन सिस्टीम जर बदलली तर तो बेरोजगार राहणार नाही। तर नक्कीच इंडो फिनिक्स इंग्लिश स्कूलला आवर्जून भेट द्या आणि त्या ठिकाणी तुमचा मुलगा कसा घडेल, कारण की त्याच्या अंगामधला कलाकार तुम्हाला शोधता आला पाहिजे, कारण की त्याचे मार्क म्हणजे त्याची गुणवत्ता नाही, त्याचे मार्क म्हणजे त्याचं भवितव्य नाही, हे सुद्धा पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे। तर याच माध्यमातून आम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थी घरोघरी पोहोचू शाळेमध्ये येऊ शकत नाहीत, पण मी आणि आमचा पूर्ण स्टाफ इंडो फिनिक्स इंग्लिश स्कूलचा पालकांच्या घराघरामध्ये पोहोचून या ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही त्यांना येणाऱ्या तारखेपासून किंवा उद्यापासून आम्ही त्यांना ऑनलाईन टीचिंग ही चालू केलेली आहे। तर याच्यामध्ये सुद्धा खूप मोठे प्रश्न आहेत, या प्रश्नाचा विचार करून या प्रश्नावर मात करून आम्ही विद्यार्थ्यांना एक चांगले एकदम परफेक्ट अशी एज्युकेशन सिस्टीम आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे, पण यावर मात्र तुमचा विश्वास हा आमच्यावर एकदा ठेवणं गरजेचं आहे। तर शाळेचे ऍडमिशन ओपन झालेले आहेत, नर्सरी पासून इयत्ता पाचवी पर्यंत आम्ही इंडो फिनिक्स एज्युकेशन सिस्टीम ही एकदम ब्रिलियंट कशी बनेल आणि या ब्रँचद्वारे आम्ही या ठिकाणी तुमच्या पाल मुलाचा भवितव्य घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे। तर नक्कीच तुम्ही इंडो फिनिक्स इंग्लिश स्कूलला भेट द्याल आणि तुमच्या पाल्याचं या ठिकाणी ऍडमिशन जरूर फिक्स करताल असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की नक्कीच या आणि या शाळेची कौशल्य आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नक्कीच पाहता, पण याच्यासाठी तुम्हाला माझ्याशी भेट देणं गरजेचं आहे, शाळेशी भेट देणं गरजेचं आहे, याच्यावर तुम्ही नक्कीच विचार करा, कारण की एज्युकेशन सिस्टीम ही बदलणं खूप गरजेचं आहे। याच्यावर मी का भर देत आहे, कारण की तुमचा मुलगा हे उद्याचा विश्व नागरिक आहे। तर याच्यावर विचार करा, दुसऱ्या शाळेमध्ये घालत असताना सुद्धा विचार करा। मी म्हणत नाही की आमची शाळा खूप चांगली आहे, पण मी तुम्हाला नक्कीच आव्हान करतोय की आमची शाळा तुमच्या पाल्याला एकदम विश्व नागरिक आणि त्याची पात्रता लेवल वाढवण्याचं काम नक्कीच करेल। तर नक्कीच ऍडमिशन घ्या आणि तुमच्या पाल्याचं भवितव्य उज्ज्वल करण्याची संधी आम्हाला द्या। या ठिकाणी मी थांबतो, उद्या आपण भेटूया एक नवीन विषय घेऊन आणि आपल्या पाल्याला नवीन दिशा दाखवण्याचं काम आम्ही उद्याच्या लेक्चरमध्ये करू। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।